You're watching Ahmednagar City Channel. माझ्या दिल्लीचे काम उरकून काल एअरपोर्टला आलो. त्यानंतर आमचे एक पवार नावाचा एक आमचा सहकारी मित्र होता. एक उत्कृष्ट पैलवान होता आणि चांगलं संघटन होता. त्यांची कॅन्सरच्या आजाराने निधन झाल्यामुळे त्या कुटुंबाला भेट द्यायला गेलो. त्यांची सांत्वनपर भेट झाली त्याच परिसरावरती. आणि नंतर आमचा प्रवीण धनवे म्हणून आमचा एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, त्याच्या घरी गेल्यानंतर आम्ही ज्यावेळेस रस्त्याने चाललो त्यावेळेस काही 4-6 लोकांनी मला हात केला. त्यांच्या दारावरून चाललो होतो आम्ही. हात केल्यानंतर शेवट समाज कार्यात काम करणाऱ्या माणसाला कुणी हात केला तर थांबावं लागतं. आम्ही थांबलो. मला त्यांनी आग्रह केला की आपल्याला चहा प्यायला चला तुम्ही. म्हणलं नाही मला चहा नको, मला जर गडबडी. त्यांनी नाही नाही चला. त्यावेळेस त्यांनी आग्रह केल्यानंतर मी घरी गेलो, चहा घेतला तिथे. आम्ही त्यांनी माझा सत्कार पण केला. तोपर्यंत मला कुठल्या व्यक्तीची कुठली पार्श्वभूमी मला कुठली माहीत नव्हती. मला नंतर तास दोन तासांनी काही मला पुण्यातून काही मित्रांचे फोन आले, तुम्ही ज्या भागामध्ये गेले तर ते काही नियोजित कार्यक्रम होता का? नाही, मी सांगितलं फक्त सांत्वन पर भेट नियोजित होती, बाकी कोणाकडे जाणं हा माझा नियोजित नव्हतं. त्यामुळे मला थोडी पार्श्वभूमी नंतर माहीत झाली. त्यामुळे हा जो प्रकार घडला तो एक ॲक्सिडेंट झालेला आहे. त्या व्यक्तीचा माझा कुठला संबंध नाही, काय नाही काय नाही, म्हणजे ती न कळत ती चूक घडली.